मी विकास सोनताटे, हिरो टी व्हीच्या पीपल्स फोरम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत संवाद साधण्याकरता ॲडव्होकेट योगेश मोरे या ठिकाणी आलेले आहेत. जय भीम. ॲडव्होकेट योगेश मोरे यांचं मी स्वागत करत असताना त्यांचा थोडासा परिचय करून देतो. योगेश सर हे मुंबई हायकोर्टाचे ॲडव्होकेट पण आहेत, वकील म्हणून तिथली त्यांची सनद पाहतात. त्याचबरोबर ते बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी म्हणजेच BRSP चे लीगल हेड म्हणूनसुद्धा काम बघतात. आज आपल्याशी संवाद साधण्याकरता ते खास करून आलेले आहेत भीमा कोरेगाव या झालेल्या दंगलीच्या संदर्भात, त्यांनी केलेल्या केसच्या संदर्भात. आपण थोडक्यात त्यांच्याकडनं या भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीबद्दल त्यांच्याकडनं समजून घेऊ आणि त्याबद्दलचे पुढचे प्रश्न त्यांच्याशी आपण नक्कीच डिस्कस करू. तर योगेश सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की भीमा कोरेगावची जी दंगल घडली, या दंगली संदर्भात आणि या दंगलीच्या पार्श्वभूमीच्या संदर्भात तुम्हाला थोडंसं प्रकाश टाकलात तर फार बरं होईल, की जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना या संदर्भातली अधिक माहिती मिळेल. विकासजी, कसं असतं की एखाद्या हुकुमशहाला जेव्हा आपली सत्ता पुनर्स्थापित करायची असते तेव्हा त्याच्याकडे एक मार्ग असतो, तो म्हणजे जातीय ध्रुवीकरण किंवा धार्मिक ध्रुवीकरण, आणि त्यासाठी दंगल घडवणं हा त्यासाठी आवश्यक उपाय त्यांच्यासाठी असतो. तर भीमा कोरेगाव, खास करून महाराष्ट्र संदर्भात जर बोलायचं झालं तर भीमा कोरेगाव प्रकरण हे एक लिटमस टेस्ट म्हणून जातीवाद्यांनी मनुवाद्यांनी घेतली होती की आपण एक ॲक्शन करून बघू इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर, त्याची रिॲक्शन काय येते का बघू, आणि त्या पार्श्वभूमीवर जातीय धार्मिक ध्रुवीकरण महाराष्ट्रात घडवून आपली सत्तेची पोळी भासता येते काय, असा हा सविस्तर प्लॅन, व्यवस्थित मास्टर माइंड प्लॅन होता. आता पार्श्वभूमीवर जर बोलायचं झालं तर पार्श्वभूमी खूप अगोदरपासून ह्याची चालू झाली होती, पण मुख्य घटनेकडे जर यायचं झालं तर त्याची पार्श्वभूमी 29 डिसेंबर 2018 रोजी त्याची पार्श्वभूमी आखली होती. तिथं झालं असं होतं की वडू बुद्रुक या गावामध्ये जे गोविंद महार, गोविंद गोपाळ यांची जी समाधी होती, तिथं एक वादग्रस्त फलक लावला होता आणि त्या वादग्रस्त फलकामुळे तिथं एक तणाव निर्माण झाला होता. तणाव इतका निर्माण झाला की ते त्या फलकामुळं परत त्या समाधीचंही नुकसान करण्यात आलं, काही अज्ञात लोकांनी समाधीचंही नुकसान केलं आणि मग तिथं एक जाती दंगल पेटायला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये वातावरण इतकं चिघळलं होतं की जवळपास 49 जणांवरती ॲट्रॉसिटीच्या केसेस झाल्या, अनेक लोकांवर वेगवेगळ्या कलमाखालीही केसेस झाल्या होत्या आणि दंगल जी भीमा कोरेगावसाठी दंगल लागणार होती तर त्याची पार्श्वभूमी ऑलरेडी तयार करण्यात आली होती. जर आपण बघितलं की भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोक तर दरवर्षीच येत असतात, मग हेच 2018 का निवडलं तर त्याची पार्श्वभूमी अशी होती की 2018 रोजी 1 जानेवारी 2018 रोजी तिथे 200 वर्ष पूर्ण होणार होते आणि त्यामुळं लाखोंचा जैन समुदाय तिथं आंबेडकरी समाजातून, बहुजन समाजातून येणार होता आणि ती त्यांच्यासाठी एक आयडियल पार्श्वभूमी होती मनुवाद्यांसाठी ही दंगल घडवण्यासाठी. म्हणून त्यांनी 1 जानेवारी ही तारीख निवडली होती आणि त्यासाठी 29 डिसेंबरपासून दंगलीची पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती. आता जेव्हा 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगावला लाखोंपूर्वीच काही थोड्याशा म्हणतात ना की संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी सुद्धा काही त्याच्या आधी तशी पार्श्वभूमी तिथल्या आजूबाजूंच्या ग्रामस्थांबरोबर मीटिंग घेऊन केली होती, तशी तयारी केली होती. त्याची पुरावे काही आमच्याकडे उपलब्ध आहेत जे आम्ही नंतर कोर्टामध्ये सादर केलेले आहेत की त्यांच्या हॉटेलमध्ये मिलिंद एकबोटेंच्या वगैरे भेटी झाल्या होत्या, तिथं प्लॅन आखण्यात आले होते, संभाजी भिडे त्या परिसरामध्ये मीटिंग घेत होत्या, तसे सोशल मीडियावरून मेसेजही फिरत होते आणि हे सगळे पुरावे आपण हायकोर्टामध्ये सादर केलेले आहेत. आता झालं असं होतं त्याच्यामध्ये की पार्श्वभूमी इतकी पक्की तयार करण्यात आली होती दंगलीची की 1 जानेवारीला जेव्हा लाखोचा जनसमुदाय आला होता तिथं, त्यावेळेला अगोदरच्या रात्री म्हणजे 31 डिसेंबर 2018 रात्रीच प्रत्येक लोकांच्या घरावरती जे लोकल लोक होते त्यांच्या घराच्या गच्चीवरती दगड आणि शस्त्रास्त्रे आणून ठेवली होती. आता रातोरात कुणाच्या घराच्या गच्चीवर जर शस्त्रास्त्र जात असतील तर तो हा प्री प्लॅन असू शकतो, ते काय उत्स्फूर्त घडलेली किंवा अचानक घडलेली अपघातानं घडलेली दंगल नाहीये. तसेच एक त्या दिवशी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी एक त्या ग्रामपंचायतीने, तिथल्या ज्या स्थानिक ग्रामपंचायती आहेत, त्यांनी एक पत्रक काढलं होतं
आणि त्या पत्रकामध्ये लिहिलं होतं की गाव बंद करायचं आहे, म्हणजे लाखोचा जनसमुदाय 1 जानेवारीला तिथं येणार, त्या लोकांना तुम्ही पाण्याची पण व्यवस्था करत नाही आहे, त्यांना कसली खाण्याची व्यवस्था नाही आहे, सगळं गाव बंद ठेवता, हे सगळं प्री प्लॅन नाही तर काय आहे? हे पूर्वनियोजित संपूर्णपणे हे पूर्वनियोजित होतं आणि त्या पद्धतीने ते दंगल घडवून आणली. आणि मला आश्चर्य असं वाटतं की पोलीस प्रशासन किंवा शासन, हे शासनाला माहीत होतं सगळं, किंबहुना माझा तर स्पष्ट आरोप आहे की शासन पुरस्कृतच दंगल आहे. शासन पुरस्कृत, शासन पुरस्कृत दंगल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देऊ शकतो, ह्या घटना कशा कशा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हा माझा गंभीर आरोप नाही तर दावा आहे, हा माझा दावा आहे की शासन पुरस्कृतच दंगल आहे. कारण जर तशी नसती तर ग्रामपंचायतीने जेव्हा आदेश काढले गाव बंद करायचे, तेव्हा कलेक्टर त्यावेळेचे काय झोपले होते का? त्यांनी का तिथं सुखसोयी उपलब्ध करून दिली नाहीत? आणि एवढा लाखोचा जनसमुदाय येतो आणि 29 डिसेंबरला ऑलरेडी तिथं जर दंगलीची पार्श्वभूमी असेल, तर मग 1 जानेवारी 2018 रोजी सुरक्षतेचा चोख बंदोबस्त का नव्हता? का नव्हता? हे फारच प्रश्न आहेत, असे हा महत्त्वाचा तर्क प्रश्न का नव्हते? आणि जर रातोरात गच्चीवरती जर हत्यार नेले जात आहेत, दगड जमा केले जात आहेत, तर शासनाला का माहीत नाहीये? हे शासनाला माहीत नाही असं आपण म्हणू शकत नाहीये. ह्याला शासनाची संमती आहे असं म्हणू शकतो, मूक संमती आहे म्हणू शकतो. कारण एवढं मोठी घटना होत असताना शासनाला खबर लागत नाही, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला खबर लागत नाही, ह्याचा अर्थ हे सगळं पूर्वनियोजित आहे. त्याच्यानंतर काय झालं की 1 जानेवारीला दंगल घडली आणि कोणाच्याही आंबेडकरी समाज असेल, बहुजन समाज असेल, तिथं लाखो लोक आले होते, लहान मुले होती, वृद्ध होते, तरुण होते, सगळ्या प्रकारचे लोक तिथं आले होते. त्या बिचाऱ्यांना तिथं काहीच माहीत नव्हतं की नक्की काय होत आहे. त्यांनी अचानक त्यांच्यावर हा भ्याड हल्ला झाला, हा भ्याड हल्ला झाला, हा काय मर्दानी हल्ला नाही, हा भ्याड हल्ला आहे की गोरगरीब लोकांवरती तुम्ही असा निशस्त्र लोक चांगल्या भावनेने आले आणि त्यांना म्हणजे त्यांना काहीच माहीत नव्हते या बाबतीमध्ये. आणि त्यांच्यावर अचानक दगडफेक झाली, लहान मुलं खालून जात होती, महिला खालून जात होती, आणि तुम्ही गच्चीवरून दगड टाकता. मी स्वतः त्यातला एक व्यक्ती, मी स्वतः, तुमची गाडी फोडलेली आहे, अगदी म्हणजे खिंडीत गाठून जसं एखाद्याला मारलं जातं प्लॅन करून, तसा ते पद्धतीने प्लॅन केली होती. आता ह्याच्यामध्ये झालं असं काय होतं की ते झाल्यानंतर म्हणजे दुर्दैवाची बाब एवढी आहे की खास करून आपल्या आंबेडकरी समाजाकडून की लाखो लोक होते, लाखो लोक तिथे विक्टिम झाले होते, पण तिथं एकानंही FIR नोंदवण्याचं धाडस नाही केलं. किंबहुना काही जण गेले होते FIR दाखल करण्यासाठी, पण तिथं नोंदवली नाहीये. पण त्याचा परिणाम असा झाला होता की तिथे जर तीच एक पार्श्वभूमी होती FIR नोंदवण्याची की ज्याच्या बेसिसमुळं आपल्याला भविष्यामध्ये ह्या जातीखोरांना अद्दल घडवता आली असती, पण तिथं झालं असं होतं की कुणीच FIR नोंदवली नव्हती 1 जानेवारीपर्यंत तरी. तर आमच्या पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि जे घटनातज्ञ आहेत डॉक्टर सुरेश माने सर, ते कायद्यामध्ये निपुण असल्यामुळे आणि ते जागरूक असल्यामुळे त्यांनी त्यांचे जे पुण्याचे जे विक्टीम होते अनिता साळवे मॅडम, ज्या आमच्या पक्षाच्या महिला कमिटीच्या सदस्य आहेत, त्यांना त्यांना सांगितलं की तुम्ही जर विक्टीम आहात तर तुम्ही तात्काळ जाऊन FIR करा. ऍक्च्युली त्याच्यामुळं अनिताताईंनी सुरुवातीला शिक्रापूरला FIR नोंद केली आणि नंतर ती पुण्याला वर्ग करण्यात आली. आता त्या FIR मध्ये 2 आरोपींची नावं त्यांनी घेतली होती त्यावेळेला. एक म्हणजे संभाजी भिडे आरोपी नंबर 1 आणि त्याच्यामध्ये आरोपी नंबर 2 मिलिंद एकबोटे. आता मी खास करून अनेक लोकांना हे माहीत नाही म्हणून मी आपल्याला सांगतोय की मिलिंद एकबोटेंना जी अटक झाली, त्याच्यामध्ये त्याचा पाठपुरवठा पूर्णपणे डॉक्टर सुरेश माने सरांनी केला होता. अगदी ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, म्हणजे मिलिंद एकबोटे विरुद्ध इतके सबळ पुरावे होते की पुण्याच्या सत्र न्यायालयाने पहिला त्यांचा जामीन नाकारला, त्याच्यानंतर ते हायकोर्टामध्ये गेले, तर हायकोर्टामध्ये त्यांचा जामीन नाकारला आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सुरेश माने सर तिथं लढले आणि त्याच्यामुळे तोही जामीन त्यांचा नाकारला होता. आता गमतीचा भाग असा असतो की तुम्हाला आनंद तेलतुंबड्यांची केस आता आठवत होती की सुप्रीम कोर्टाने त्यांना मुदत देऊन सुद्धा, पोलिसांना बजावून सुद्धा की तुम्ही यांना ठरलेल्या मुदतीमध्ये अटक करू नका, तरी सुद्धा पोलिसांनी केली आणि परत कोर्टामध्ये ते तोंडावरती पडले की कोर्टाने सांगितले की सुप्रीम कोर्टाचा आदेश होता तरी तुम्ही त्यांना का अटक केली. ह्याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की एक साईडला तुम्ही आंबेडकरी समाज किंवा चळवळीशी निगडीत जी लोक आहेत
त्यांना मात्र तुम्ही अजिबात टाईम देत नाहीये. आणि मिलिंद एकबोटेला मात्र तुम्ही सेशन्स कोर्ट, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट पर्यंत अगदी पिकनिक केल्यासारखं फिरवून आणताय आणि तोपर्यंत तुम्ही अटक करत नाही. म्हणजे सगळं प्री प्लॅन नाही तर काय आहे? हो नक्कीच, हे प्री प्लॅन आहे नंबर वन. त्याच्यानंतर हे सगळं मग नंतर मिलिंद एकबोटेंना अटक झाली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बघत असताना तुम्ही ज्या वेळेला मिलिंद एकबोटेंना अटक झाली त्याच्यानंतर खरं तर प्रमुख आरोपी म्हणून संभाजी एकबोटे, संभाजी भिडे यांच्या संदर्भात प्रचंड लोकांमध्ये रोष होता, सगळं काय होतं. आणि तसं पाहता संभाजी भिडेला कुठूनही अटक होत नव्हती, काही होत नव्हती. तर मग तुम्ही नक्की कसे या केसमध्ये, म्हणजे तुम्ही या केसला कशा पद्धतीने हँडल केलं? खरं तर मिलिंद एकबोटेला अटक होईपर्यंत मी डॉक्टर सुरेश माने यांच्या संपर्कात नव्हतो, बी आर एस पीचा सदस्यही नव्हतो. त्याच्या पूर्वीची थोडी पार्श्वभूमी मी आपल्याला सांगेन की जेव्हा भीमा कोरेगावची 1 जानेवारीची दंगल घडली आणि 2 तारखेला तसाही महाराष्ट्र बंद व्हायला चालू जाता, 3 तारखेला तर महाराष्ट्र पूर्ण बंद झाला आणि त्या बंदमध्ये जवळपास आंबेडकरी समाजाचे, इवन बहुजन समाजाचे पण प्रत्येक पार्टीज, प्रत्येक लोक उतरले होते आणि बंद यशस्वी करून दाखवला. तर त्याच्यानंतर 3 तारखेला जो बंद यशस्वी झाला त्याच्यानंतर 4 तारखेला म्हणजे पहाटेपासूनच, म्हणजे रात्री 2-3 वाजल्यापासूनच पोलिसांनी एक भयानक असं एक कोंबिंग ऑपरेशन चालू केलं. ते कोंबिंग ऑपरेशन असं होतं की रात्री घरात घुसायचं, जे महिला असतील, मुलं असतील, वृद्ध असतील त्यांना उचलायचं आणि पोलीस स्टेशनला न्यायचं. ह्याच्यामध्ये पोलिसांनी इतका अत्याचार केला की कुणाच्या अतिरेक होता. घरात घुसून महिला मुलांना वृद्धांना वडून त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं, मारहाण केली आणि त्यांच्यावरती FIR झाली. विकासजी, मला आपल्याला एक आवर्जून सांगायचं, आपल्या प्रेक्षकांना पण एक आवर्जून सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये पोलिसांनी अजून एक मोठी चूक काय केली, किंवा मी तसा पोलिसांना दोष नाही देणार कारण ते सरकारच्या सांगण्यावरून करत होते, कंट्रोल्ड आहे ते, तर काय करणार आहे, त्यांना जसे त्यांच्या आका सांगतील तसं त्यांना वाकावं लागणार आहे, त्याच्यामध्ये त्यांचाही दोष नाही आहे. पण त्यांनी काय केलं की जे आपले MPSC UPSC तयारी करणारी पोरं होती त्यांच्यावरती सुद्धा केसेस दाखल केला. खरं तर हे भीमा कोरेगाव नंतर जो वर्ग रस्त्यावर उतरला होता आंबेडकरी समाजातला, बहुजन समाजातला, तो काय फक्त एका पार्टीचा नव्हता, किंवा अनेक लोक ज्यात होती की ती राजकारणात कधीही नव्हती राजकारणामध्ये ती लोक, फक्त ती आपल्या समाजावर याही शतकामध्ये अन्याय होतो ह्या भावनेनं, ह्या चीड आल्यामुळे ती रस्त्यावर आली होती आणि त्यामुळे तो बंद यशस्वी झाला होता. तर असं असताना जी MPSC UPSC तयारी करणारी जी आंबेडकरी समाजातली, बहुजन समाजातली मुलं होती त्यांच्यावर त्यांनी 307 कलम लावली. आता 307 कलम काय असतं? खुनी हल्ला करणं. आणि त्याच्यामुळे काय होते की लवकर बेल मिळत नाही, तर ते जाणीवपूर्वक थोडक्यात कारकीर्द संपवणं, तरुणांची करिअर उद्ध्वस्त करणं हे होतं. आता मला सांगा विकासजी की 3 जानेवारीला जो समाज बाहेर पडला होता, वृद्ध होते, महिला होते, मुलं होते, तरुण होते, हे सगळे लोक होते, ते निषेध व्यक्त करायला बाहेर काढले. कोणी कुणाचा खून करण्यासाठी उतरले नव्हते, ते एक निषेध करण्यासाठी व्यक्त होता. आणि अशा लोकांवर सुमार तुम्ही कोंबिंग ऑपरेशन चालू करून त्यांची करिअर उद्ध्वस्त केली. आणि त्यावेळेला आशावच झाले होते की अनेक वकील उत्स्फूर्तपणे त्यावेळेला आले होते, बऱ्यापैकी समाजातले वकील, मग ते अनेक पार्टीशी संबंधित होते नव्हते, म्हणजे स्वतःहून ते आले होते, पण हे काम संघटित लेवलला नव्हतं. जो वकील होता तो त्या एरियामध्ये करत होता. आणि ह्यामध्ये मला आवर्जून सांगावं लागेल की त्यावेळी BRSP पार्टीकडून हे काम खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. सुरेश माने सर रातोरात पोलीस स्टेशनला बसून ते अनेक वकिलांना आदेश देऊन ते काम करून घेत होते. तेव्हा मी BRSP संबंधित नव्हतो, पण तेव्हापासून सर माझ्या लक्षात यायला चालू झाले. मग आता परत मी तुमच्या मुद्द्याकडे येतो की भिडेवर याचिका का करावं वाटलं. ह्याची पार्श्वभूमी अशी होती की एक FIR नोंदलेली आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की एक FIR नोंदलेली आहे. त्या FIR मध्ये 2 आरोपी आहेत, एक संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे, दुसरा मिलिंद एकबोटे. तुम्ही मिलिंद एकबोटेला अटक करता, पण संभाजी भिडेला अटक सोडा, त्याच्यावर साधी चौकशी करत नाही आहे तुम्ही, मग ही गोष्ट राग आणणारी आहे, ही चीड आणणार आहे, तो आहे कोण? आणि हे कुठेतरी असंविधानिक वाटायला लागलं, असंविधानिक आहे. आणि बरं, ह्याच्यात गंमत अशी आहे की तो संभाजी भिडे पत्रकार परिषद घेऊन सांगतो की माझ्याकडे आजपर्यंत एकही पोलीस चौकशीसाठी आलेला नाही. आणि
पोलीस का माझी चौकशी करत नाहीत, एवढ्या वेळामध्ये तर समुद्राचा तळ शोधून काढला असता. म्हणजे भिडे स्वतःहून पत्रकार परिषद घेऊन यंत्रणा मीच राबवतोय, पोलिसांना आव्हान देतो की माझी चौकशी करा. आंबेडकरी समाज म्हणतो याची चौकशी करा, पण पोलीस करत नाहीत. आता तुम्हाला एक गंमत सांगतो थोडक्यामध्ये. त्या दिवशी गेल्या आठवड्यामध्ये मला चुकून पायाला की विंचू चावला, गंमत बघा, विंचू चावला आणि मला तात्काळ पोलीस स्टेशन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि मी बऱ्यापैकी बेशुद्ध अवस्थेमध्ये होतो काही वेळ. तर एक कॉन्स्टेबल आला होता आणि तो बिचारा दिवसभर तिथं पोलीस हॉस्पिटलमध्ये बसून होता. तर मला थोड्याफार बऱ्यापैकी शुद्ध आल्यावर डॉक्टर म्हणले की कॉन्स्टेबल आला आहे, तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे. आता मी म्हणलं मला विंचू चावला आहे आणि मला स्टेटमेंट रेकॉर्ड करायला आले आहेत, पण एक वकील असल्यामुळे ती प्रोसिजर मला माहीत होते म्हणून त्यांना म्हणलं पाठवून द्या तुम्ही. तर ते बिचारे कॉन्स्टेबल आले आणि ते म्हणाले की साहेब तुम्हाला विंचू चावलेला आहे आणि तुम्ही विंचूला मारलेला आहे, तर त्या संदर्भात मला तुमचा जबाब घ्यायचा आहे. तो गमतीचा भाग आहे. नाही, गमतीचा म्हणजे एखादा पॉयझनस सबस्टन्स तुमच्या बॉडीमध्ये जातो तेव्हा ते नोंद असणं गरजेचं असतं, म्हणून त्यांनी ते केलं. ते तो कायदा आहे, तो कायदा आहे. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला विंचू जरी चावला तरी पोलीस नोंद घेते, स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दिवसभर बसून राहतात ते. आणि इकडं लोकांवर हल्ला झाला, जातीवादी विंचू भिडे, हा जातीवादी विंचू विंचू, त्याला मात्र तुम्ही साधी चौकशी करत नाही. अहो कोणी पॉकेट जरी मारलं ना, पोलीसवाले दिवसभर त्याला बसवतात पोलीस स्टेशन, मार मारतात आणि काय काय करत नाहीत, काय काय त्याच्या विरुद्ध करत नाहीत आता मी ओपनली सांगत नाहीये. तर एवढे छोट्या गुन्ह्यामध्ये सुद्धा पोलीस इतकी ऍक्टिव्ह असतात, पण भिडेसारखा गुन्ह्यामध्ये इतक्या जाती दंगल ज्यानं महाराष्ट्राचं राजकीय काय धार्मिक वातावरण ढवळून काढलं, धार्मिक सलोखा त्यानं उद्ध्वस्त केला, अशा भिडेविरुद्ध तुम्ही साधी चौकशी करत नाहीये, मग काय आहे हे कुठेतरी शंकास्पद आहे. आणि कसं असतं की मी FIR करतो तर माझ्या FIR ला काहीतरी लॉजिकल एंड पाहिजे ना. नक्कीच. आता कायद्यामध्ये काय आहे, कायद्याची प्रोसिजर सांगतो. कायद्याची प्रोसिजर कशी असते, जर तुम्ही FIR केली तर इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, पोलीस साक्षीदारांचे आरोपींचे स्टेटमेंट नोंदवतात आणि त्यांना जर वाटलं की ह्याच्या विरुद्ध प्रथमदर्शनी पुरावा आहे तर पोलीस त्याला अरेस्ट करून 24 तासात कोर्टासमोर सादर करतात, मग ती पुढची प्रोसिजर होते सगळी. आणि जर इन्व्हेस्टिगेशनमध्ये FIR नोंद केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पोलिसांना आढळलं की ह्या आरोपीचा काहीच रोल नाही आहे किंवा याच्या विरुद्ध काहीच पुरावे नाही आहेत, तर मग अशा वेळी पोलीस काय करतात की कोर्टासमोर ना 169 रिपोर्ट दाखल करतात. त्याला आम्ही बी समरी म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की पोलीस कोर्टाला सांगतात की आम्ही तपास केला पण ह्याच्याविरुद्ध अमुक आरोपीविरुद्ध पुरावा आढळलेला नाही, त्याच्यामुळं तुम्ही त्याला सोडून देऊ शकता, असं पोलीस कोर्टात रिपोर्ट दाखल करू शकतात. पण भिडेच्या केसमध्ये जवळपास आता 1.5 वर्ष होत आलं, पोलिसांनी इन्क्वायरी नाही, काही पुरावे गोळा केलेले नाही, साक्षीदारांचे टिपण नोंदवलेले नाही आणि भिडेला निर्दोषी सोडून दिलेलं नाही आहे. हो, तसं जर असतं तर त्यांनी कोर्टामध्ये 169 रिपोर्ट दाखल केला असता, पोलिसांनी ते केलेलं नाही आहे. पण दुसरी गोष्ट अशी झाली म्हणजे याच्यामध्ये की याचिका का करावी वाटली, परत मी त्याच मुद्द्याकडे येतो. तर हे सगळ्या गोष्टी चीड आणणारे होते. मला वाटत होतं की हा भिडे आहे कोण नक्की, खरं तर मीही मीही त्याच जिल्ह्याचा आहे, तोही त्याच जिल्ह्याचा आहे सांगलीचा, तर मला त्याचं ऍक्टिव्हिटीज माहीत आहे. पण एक राग आणणारी गोष्ट होती की हा काय संविधानाच्या वरती नाही, हा काय कायद्याच्या वरती नाही, हा आहे तरी असा कोण की ज्याची साधी चौकशी करत नाही. आमचं म्हणणं असं होतं की भिडे जर निर्दोष असेल तर तुम्ही सोडून द्या त्याला, पण त्यासाठी चौकशी तर करा. भिडे निर्दोष आहे किंवा दोषी आहे हे कधी कळणार आहे, जेव्हा तुम्ही चौकशी कराल तेव्हा. तुम्ही चौकशी करत नाहीये आणि तो न्यायव्यवस्थेसमोर न्यायव्यवस्थेला आव्हान देतोय, तो आव्हान देतोय आणि पोलीस हातावर हात धरून बसलेले आहेत. ह्याच्यामध्ये नंतर मग ही गोष्ट चीड आणणारी होती. मग मी ठरवलं की मी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन स्वतःच करावे ह्याच्यामध्ये. पण नंतर लक्षात आलं की अनिताताई साळवे यांनी सुदैवाने एक FIR केलेली आहे आणि त्या BRSP पार्टीच्या आहेत. मग माझ्या एका खास मित्रानं मला तो सल्ला दिला की जर ह्या केसमध्ये तुला काय करायचं असेल तर डॉक्टर सुरेश मानेंना सरांना भेट, तेच काहीतरी ह्यातून मार्क काढतील म्हणून. मग त्यावेळी मी फर्स्ट टाइम डॉक्टर सुरेश माने सरांना भेटलो त्यांच्या घरी जाऊन. तर त्यांना सांगितले सगळं आणि ते त्यांना सांगितले की सर आपण याचिका करूय का ह्याच्यामध्ये, कारण त्या ज्या महिला आहेत अनिताताई त्या तुमच्याच पार्टीच्या आहेत आणि आपल्याला काहीतरी काय केलं पाहिजे. तर सरांना ते आवडलं. सर म्हणले चालेल आपण करू एकत्र मिळून. अरे वा. हां, आणि करू एकत्र मिळून म्हणून. आणि सरांनी माझ्यासारख्या नवख्या अनोळखी व्यक्तीवरती हा विश्वास टाकला
हे सरांच्या म्हणजे माने सरांचं खूप मोठं हे हे आहे म्हणजे काय काय म्हणाल तुम्ही त्या भाषेमध्ये की माने सरांना खूप मोठं त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की जाणीव आहे की त्यांना संधी दिली आणि त्याच्यामध्ये मग त्याची गंमत अशी व्हायची की आम्ही ठरवलंय दोघांनी याचिका करायची. मग सर म्हणले की चाल चालेल तू ड्राफ्ट कर याचिका मी चेक करतो त्याच्यात करेक्शन करतो आणि फायनलाइज करून आपण पाठवून देऊ. मग मी ड्राफ्ट केले सरांनी नंतर मग आम्ही ऑफिसलाच आहे सरांचं व्हिटेल ऑफिस आहे. तर तो पिरियड इतका असा होता विकास जी आमच्यासाठी की एक साईडला मोर्चे चालू होते. मला एक विचारायचं आहे याच्यामध्ये आता तुम्ही ही सगळी प्रोसेस करत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या? म्हणजे मला तर नक्कीच माहिती आहे की एका बाजूला सरकारी यंत्रणा या व्यक्तीला वाचवण्याकरता पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि समाजामधल्या बऱ्याचशा लोकांनी फक्त त्या दोन चार दिवसापुरती स्वतःची प्रतिक्रिया दिली आणि बऱ्यापैकी नंतर सगळा समाज थंड झाला. पण तुम्ही ही आग धगधगदी ठेवण्याकरता किंवा ह्याला कुठेतरी या छोट्याशा चिंगारीला एक अग्नीमध्ये रूपांतर करण्याकरता हे जो प्रयत्न करावा लागला याच्यात तुम्हाला स्वतःला काय ट्रबल झाले? किती त्रास झाला? प्रचंड ट्रबल आल्या. ट्रबल म्हणजे सुरुवात अशी होती की एकतर मला आणि डॉक्टर माने सरांना किंवा आमच्या पार्टीचं एक हे म्हणजे एक हे मत आहेच की ही एकच एफ आय आर आहे की ह्याच्यामध्येच जशी मिलिंद एकबोटेला अटक झाली तशीच भिडेला होशील. ही जर एफ आय आर नसती तर आपण काहीच करू शकलो नसतो. मग ही एफ आय आर आपल्याला आता याचिकेमध्ये करायचं आहे असं आम्ही ठरवलं होतं. मग गंमत अशी असायची की त्यावेळेला असे दिवस होते की सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत मी आणि डॉक्टर सुरेश माने सर छान ते याचिका बनवायचो ऑफिसला. त्यांच्या ऑफिसमध्ये कोणीच नसायचं. सर टाईप करायचे ड्राफ्ट करायचे मी त्यांना मदत करायचो जजमेंट्स काढून आणायचो आम्ही आणि खूप छान अशी ती याचिका बनवली. वेगवेगळे पुरावे गोळा केले आम्ही पेपरचे कटिंग्स घेतले न्यूजपेपरचे व्हिडिओ क्लिपिंग्स घेतल्या सगळं करून आम्ही ते बनवलं आणि मग दाखल केली. दाखल केल्यानंतर कसं असतं विकासजी की एका बाजूला चौकशी आयोग पण काम करत होतं. सगळंच गमतीशीर आहे याच्यामध्ये. सगळंच गमतीशीर आहे. गमतीशीर असं आहे की चौकशी आयोग बसवला होता सरकारनं पण जेव्हा आम्ही याचिका दाखल केली तेव्हा तो चौकशी आयोगानं अजून कामही चालू नव्हतं केलेलं. आणि कसं आहे की चौकशी आयोग हे होल संपूर्ण दंगलीसाठी होता आणि त्याचं अधिकारक्षेत्र वेगळं होतं. आमचा अधिकार आमची मागणी अशी होती की आमची एफ आय आर आहे तर ती क्रिमिनल प्रोसिजर कोर्टनुसार त्याची पुढची प्रोसिजर व्हावी असं होती. या याचिकेबद्दल आपण बोलत असताना तुम्हाला आलेल्या अडचणी तर प्रचंड होत्याच त्याबद्दल तर थोडंसं सांगाच सांगा. पण खास करून लोकांना 7 मार्चला जी सुनावणी झाली त्याबद्दल पण थोड्याच सांगावं असे मी तुम्हाला विनंती करतो. विकास याच्यामध्ये झालं असं होतं की आम्ही ही याचिका दाखल केली 4 एप्रिल 2018 रोजी. त्याच्यानंतर कसं असतं की हायकोर्टात जेव्हा याचिका दाखल करता तुम्ही तर नुसती याचिका दाखल करून फायद्याचं नसतं तर तुम्हाला हायकोर्टासमोर जाऊन मेन्शन करावं लागतं त्या खंडपीठासमोर त्या न्यायाधीशांसमोर की अशा अशा आम्ही याचिका दाखल केलेली आहे तर त्याची आम्हाला तुम्ही सुनावणी द्या. आणि ते सांगत असताना तुम्हाला हे सांगावं लागतं की तुम्हाला अर्जन्सी काय आहे म्हणून. तर सुरुवातीला मी एक सुरुवातीला मी हायकोर्टात जाऊन तसं मेन्शन करत होतं. त्यांना अर्जन्सीही सांगत होतो की एक आरोपीला अटक होते दुसऱ्या आरोपीला अटक होत नाही आहे आणि पोलीस अजून काहीच कारवाई करत नाही तर पोलिसांना तुम्ही आदेश द्या आणि विचारा की का पोलीस कारवाई करत नाही आहेत. तर हायकोर्ट असंच म्हणत होतं मला की तुमच्या केसला अर्जन्सी नाही आहे म्हणून. अर्जन्सी नाही आहे खरं तर सुरुवातीला एकदा ती केस आली होती बोर्डवर सुनावणीसाठी पण ती रीच नाही झाली. आणि त्याच्यानंतर मात्र कंटिन्यूअस मला 7 ते 8 वेळा माननीय हायकोर्टासमोर जावं लागलं. त्यांना सांगावं लागलं माझी अशी अशी याचिका आहे वर्षभर प्रलंबित आहे तर सुनावणीसाठी प्रलंबित आहे तर तुम्ही सुनावणी द्या. तर प्रत्येक वेळा हायकोर्ट मला हेच सांगत होतं की तुमच्या केसला अर्जन्सी नाही आहे म्हणून. तर ते कुठं तर पटत नव्हतं. आता मी हायकोर्टाला याला दोष देणार नाही आहे कारण त्यांच्याही वैयक्तिक काही प्रशासकीय अडचणी असू शकतात त्यांची काय बाजू असू शकते. पण माझ्या आमच्या बाजूने असं होतं की वर्षभर आम्हाला सुनावणी मिळत नाही आहे तर ते कुठेतरी खटकणारी होती म्हणून एक दिवशी मी ॲडव्होकेट सुरेश माने सरांना आमच्या सरांना भेटलो. त्यांना सांगितलं की सर आता वर्षभर मी प्रयत्न करतो आहे पण काय होत नाही आहे तिथं तर एकदा तुम्ही हायकोर्टात या आणि तुम्ही हायकोर्टाला सुनावणी देण्याची विनंती करा आणि कदाचित तुमची फेस व्हॅल्यू आहे त्याच्यामुळं कदाचित काम आपलं होऊन जाईल नक्की. तर सुरेश माने सर म्हणले की ठीक आहे आता वर्षभर झालं खूपच झालं आपल्याला सुनावणी मिळायला पाहिजे होती
पण आता मी स्वतः येतो आणि आपण काय करू की हायकोर्टचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांना भेटू, त्यांना आपली याचिका सांगू आणि मग बघू ते देत आहेत का तारीख, आणि जर तेही देणार नसतील तारीख तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडे जाऊ आपण, कारण आपल्याला जर सुनावणी मिळत नसेल तर आपल्याला पुढं जावंच लागणार आहे, काही तर प्रयत्न करावेच लागणार आहेत. पण सरांना म्हणले की ठीक आहे सर, ही शेवटची प्रोसिजर आहे, खूप हार्श आहे, पण आता काय करतो की एवढं वर्षभर केलेलंच आहे तर परत एकदा प्रयत्न करून बघू का की होतंय का. तर सर म्हणले वेल गुड, करा तुम्ही प्रयत्न, झाला तर चांगलीच गोष्ट आहे. मग मी परत शेवटचा प्रयत्न केला, त्या साहेबांना पटवून दिलं हायकोर्टच्या माननीय न्यायाधीश साहेबांना, न्यायमूर्ती साहेबांना, की अशी अशी माझी याचिका आहे आणि मला सुनावणी द्या म्हणून. मग त्यावेळी त्यांनी ते सगळं बघितल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही 4 आठवड्यानंतर या, मी सुनावणी देतो. मग 7 मार्चला त्याची तारीख होती. आता 7 मार्चला काय झालं, जेव्हा सुनावणी झाली तेव्हा ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सरांनी तो युक्तिवाद केला, आणि ते युक्तिवाद करत असताना न्यायमूर्ती साहेबांच्या असं लक्षात आलं की 1 वर्षापूर्वी याचिका दाखल झालेली आहे, 1 एप्रिल 2018 याचिका झालेली आहे आणि आत्ता 7 मार्चला सुनावणी आहे, म्हणजे जवळपास 1 वर्ष कालावधी गेला आणि 1 वर्षामध्ये ह्या केसला सुनावणी नाही मिळाली इतक्या मोठ्या मॅटरला. आणि मग त्यांनी विचारलं की सुनावणी का नाही मिळाली, तेव्हा सरांनी सांगितलं की सर अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला पण सुनावणी नाही मिळाली, तुम्ही प्रथमच आहात जे मेहरबान की ज्यांनी आम्हाला सुनावणी दिली. आणि मग सरकारी वकील उठले, सरकारी वकिलांनी सांगितले की यांच्या खूप गंभीर मागण्या आहेत या केसमध्ये, जसं संभाजी भिडेला अटक करावी, ह्या पूर्ण खटला हायकोर्टाच्या नियंत्रणामध्ये चालवावा, जे पीडित आहेत त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि पोलिसांनी काय इन्व्हेस्टिगेशन केलेले आहे त्याचा सगळा जाब मागावा, अशा बऱ्याचशा मागण्या होत्या. तर त्यासाठी आम्हाला पोलिसांकडून माहिती हवी आहे, यासाठी आम्हाला थोडा टाईम द्यावा, असं सरकारी वकिलांनी हायकोर्टापुढं युक्तिवाद केला. मग हायकोर्ट माननीय जे न्यायमूर्ती होते त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की 1.5 वर्ष झालं एवढ्या गंभीर आरोपामध्ये संभाजी भिडेला अजून तुम्ही पोलिसांनी चौकशी का नाही केली किंवा पुढची कारवाई का नाही केली, तर ह्याच्या संदर्भात त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण सरकारी वकिलांनी टाईम मागितल्यामुळं ते आता 16 एप्रिलला सुनावणी होईल. आणि न्यायमूर्तींनी सरकारी वकिलांना हेही सांगितलेलं आहे की 16 एप्रिलला तुम्ही सविस्तर ॲफिडेव्हिट द्या, प्रतिज्ञापत्र दाखल करा आणि सांगा की आतापर्यंत FIR झाल्यापासून 1-1.5 वर्षाच्या कालापर्यंत पोलिसांनी आतापर्यंत काय प्रगती केली आहे. थोडक्यात पोलिसांची निष्क्रियता याच्यातनं उघड होते, हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केले याच्यामध्ये. आणि ही एकच बाब होती की पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा ह्या केसच्या संदर्भात कशी कमजोर पडली हे याच्यातनं उघड होईल. पण भवितव्यात जाऊन म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मला थोडक्यात असं विचारायचं आहे की भवितव्यात ह्या केसच्या संदर्भात ज्या वेळेला एखादा निकाल लागेल आणि मग हा निकाल लागल्यानंतर होप की संभाजी भिडेसारख्या समाजकंटकावरती कारवाई होईल, पण असं जर करत असताना तुम्हाला काय दिसतं की ज्या वेळेला लोकसमूह जनसमूह ज्या वेळेला एकत्र येतो त्या वेळेला अशा घटना घडल्यानंतर त्यांनी नक्की काय काळजी घ्यावी किंवा त्यांनी नक्की कुठली प्रतिक्रिया करावी, कसं वागावं, ह्याबद्दल थोडंसं तुम्हाला विचारायचं. विकासजी, पहिलं म्हणजे तुम्ही जे विचारलं मला की केसच्या भवितव्याबद्दल काय दिसतंय, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकार भिडेला अटक करेल, मग ते कोणतंही असो, काँग्रेस असो, भाजप असो, करावंच लागेल किंवा कोणतं सरकार असो, मला नाही वाटत ते अटक करेल म्हणून, कारण त्यांची इच्छा नाही आहे. खरं तर ह्यात गमतीशीर बाब असा आहे की ज्यावेळेला मोर्चे निघत होते आणि ज्यावेळी समाजाचा आक्रोश होता भिडेला अटक करा म्हणून, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली आंबेडकरी समाजाच्या आणि त्यांना अक्षरशः चिडवलं, डिवचलं की मी अटक तर नाहीच करणार भिडेला, पण त्याला क्लीन चीट देऊन टाकली. आता मला सांगा, एक साईडला पोलिसांनी कसली इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही आणि मुख्यमंत्री साहेब चौकशी न करता, इन्व्हेस्टिगेशन न करता एवढ्या गंभीर आरोपीमधल्या भिडेला डायरेक्ट क्लीन चीट देता? क्लीन चीट देण्यासाठी तुम्ही काहीतर चौकशी करा, काहीतर तपास करा आणि मग क्लीन चीट द्या. पण मुख्यमंत्री साहेबांनी ज्या आर्थिक तपास न करता क्लीन चीट दिली त्याच वेळी कळालं की हे लोक काय भिडेंना अटक करणार नाहीत, कुठलंही पक्ष काँग्रेस जरी सत्तेवर आलं तरीसुद्धा ते काय अटक करणार नाही कारण त्यांनीच वाढवलेली ही घाण आहे. मग आपल्याला हे काय, म्हणजे आपल्याला अपेक्षा कोणाकडून आहे? मग पर्याय एकच आहे की न्यायालयीन लढा, कारण शेवटी काही जरी झालं तरी न्यायालयावर आपला विश्वास आहे, माझाही आहे, तुमचा आहे, सगळ्यांचा आहे, त्यामुळे आपल्याला न्यायालयीन लढ्यालाच जोर लावावं लागेल. अगदी हायकोर्टात नाही झालं तर सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागेल. आणि मला कॉन्फिडंट आहे ज्या अर्थी जे पुरावे आहेत, एक वकील म्हणून मी सांगतो,
एक वकील म्हणून मी असं सांगेन की इतके सबळ पुरावे आहेत भिडे विरुद्ध की त्याला अटक ही होणारच आहे, फक्त आता वेट करतोय आपण वेटिंग फॉर हिज अरेस्ट. आता एवढंच आहे, कदाचित 16 एप्रिल आता पोलिसांची चक्रही हल्ली असतील. ज्या मागच्या तारखेला जे हायकोर्टानं पोलिसांना आदेश दिले की तुम्ही काय केलं आम्हाला दाखवा, तर आता पोलिसांनी अंतर्गत चक्र हलवलेली असतील आणि इथून पुढे आता त्याच्या अटकेची कारवाई जोरदारपणे होईल, म्हणजे प्रोसेस चालू होईल. अटक होईल कधी हे एक्झॅक्ट मला तारीख नाही सांगता येणार, पण लवकरात येत्या 1-2 महिन्यामध्ये कदाचित मला असं वाटतं की तो तुरुंगाच्या आत जाईल. म्हणून याच नोटवरती तुम्हाला मी शुभेच्छा देतो की तुमचा जो मोठा लढा आहे याला यश मिळो, आणि याच्या या केसच्या संदर्भात वारंवार होणाऱ्या प्रगतीबद्दल आपण पीपल्स फोरममध्ये सतत येत राहाल आणि याच्याबद्दलचे अपडेट्स आम्हाला देत राहाल. एवढं बोलून मी तुमचे आभार मानतो. जय भीम. जय भीम विकासजी. फक्त एक मी तुम्हाला सांगू शकतो विकासजी याच्यामध्ये शेवटचं एक, की सरकारनं जरी भिडेला सोडलं असलं तरी आम्ही भिडेला सोडणार नाही, हे मी आज संपूर्ण आंबेडकरी समाजाला, बहुजन समाजाला आणि संविधानाला डोळ्यासमोर ठेवून सर्वांना वचन देतो.